मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा तर मग, सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे. कुठल्याही साडीवर काटपदर जरी असली तरीसुद्धा आपण त्यावर बोटनेक स्टिच करू शकतो. आणि खरंच बोटनेक ब्लाऊजमुळे ब्लाऊजला साडीला खूप सुंदर असं लुक येतं आणि जरा न्यू स्टाईलचं काहीतरी वाटतं आपल्यालासुद्धा. आणि आजकालच्या बऱ्याचशा लेडीज बोटनेक ब्लाऊज स्टिच करतच असतात. आता ज्यावेळेस बोटनेक असतो त्यावेळेस आपण पुढचा प्रिन्सेस घेतो. ॲक्च्युली तुम्ही फोर टक्स घेऊ शकतात, पण मी सांगेल शक्यतो प्रिन्सेस घ्यावा. प्रिन्सेस ब्लाऊज जेवढा कम्फर्टेबल आपल्याला बोटनेक सोबत बसतो तेवढा दुसरा कुठला बसत नाही. आणि कटोरी तर बसतच नाही, त्याच्यामध्ये फार कॉम्प्लिकेशन असतात. बऱ्याचशा कमेंट असतात मला की कटोरी ब्लाऊजमध्ये आपण बोटनेक करू शकतो, तर मी तर सांगेल शक्यतो करू नका, कारण की व्यवस्थित बसत नाही. आणि बऱ्याच जणांना प्रिन्सेस आवडत नसेल, तर बघा माझी प्रिन्सेस ब्लाऊजची पद्धत इतकी भारी आहे की त्यामुळे ना आपल्या प्रिन्सेस ब्लाऊज खूप सुंदर असा पफ येतो आणि फिटिंगला इतका मस्त बसतो ना की तुम्ही परत म्हणणारच नाही की मला प्रिन्सेस ब्लाऊज आवडत नाही असं. सो त्या पद्धतीने एकदा कटिंग स्टिचिंग करून बघा, आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ठीक आहे मग आपण बघूयात, पण एकदा ट्राय तर करून बघा तुम्ही, ठीक आहे. तर बघा मग, आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची डायग्राम सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण वेगवेगळं काहीतरी शिवत असतो, काहीतरी शिकत असतो, आणि अशा वेळेस आपण कधीतरी कुठल्या तरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे विसरू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची एकदम सविस्तर अशी आकृती सांगणार आहे. तर ती आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये एकदम मोठी सुरसुटीत काढून ठेवायची आहे. मी ज्या स्टेप बाय स्टेप काढणार आहे सेम त्याच स्टेप बाय स्टेप तुम्ही काढायची आहे. मी जिथे लेबल वगैरे जसं लिहिणार आहे तसं एकदम सविस्तर लिहायचं, म्हणजे मग ती आकृती बघितल्या बघितल्या आपल्या लगेच लक्षात येतं की आपल्याला कटिंग कशी करायची आहे आणि कटिंग करण्यासाठी मार्किंग कशी करायची आहे, किती कुठे कसं अंदाज घेतला पाहिजे, काय काय चेंजेस केले गेले पाहिजे, हे अतिशय सविस्तर. आणि बघा आता बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाऊज असतो तर आपण काय करतो की सगळ्यात म्हणजे तीन स्टेपमध्ये आपली कटिंग असते. पहिल्यांदा आपण बॅक साईड कट करतो, त्यानंतर बॅक साईड ठेवून फ्रंट कट करतो म्हणजे पुढचा भाग. आणि त्यात काय काय चेंजेस करायचे ते हे तर मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे बऱ्याचदा बोटनेक प्रिन्सेसच्या, आणि आज पण आता आकृती काढता काढता सांगेलच. आणि पुन्हा बाहीची कटिंग असं तीन टप्प्यांमध्ये करतो. तर ह्या तीनही टप्प्यांची आज मी तुम्हाला आकृती काढणार, तर तुम्ही तिन्ही आकृत्या व्यवस्थित वेगवेगळ्या पेजवर लिहून ठेवायचं आहे, म्हणजे मग ते तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल, ठीक आहे. तर आठवणीने काढून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करता येईल कुठल्याही साईजची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अवघड वाटणार नाही, विसरलं तरी आकृती बघून लगेच सगळं पटपट आठवेल, ठीक आहे. चला तर मग आज आपण आपल्या महत्त्वाच्या आताच्या व्हिडिओला सुरुवात करूयात, तो म्हणजे बोटनेक डायग्राम. तर मी आज तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची डायग्राम सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला ती डायग्राम बघून पटकन कटिंग वगैरे सगळं करता येईल यासाठी, ठीक आहे. तर बघा आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याचदा कटिंग करताना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. सो तसं होऊ नये त्यासाठी खास आजचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर बघा मी ज्या पद्धतीने वरती नाव लिहिलेलं आहे बोटनेक ब्लाऊज डायग्राम, सेम तुम्हीसुद्धा तसंच लिहून घ्यायचं आहे. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकतात, तुम्हाला जसं सोपं वाटेल किंवा जसं तुमच्या लक्षात राहील त्यानुसार, ठीक आहे. तर बघा आता वरती टायटल द्यायचं आहे आणि नक्कीच याआधी मी जो काही चार्ट सांगितलेला आहे तर तो तुम्ही वहीमध्ये काढून ठेवलेला असेल. आणि त्याच्या पुढे आता कंटिन्यू आपल्याला ही डायग्रामसुद्धा काढून ठेवायची आहे वहीमध्ये, ठीक आहे. म्हणजे मग कधी तुम्ही जर का थोडा गॅप वगैरे पडला किंवा काही कन्फ्युजन झालं तर कटिंग विसरायला नको, म्हणजे वहीमध्ये जी काही आकृती काढलेली असेल तर ती आकृती बघून तुम्हाला कटिंग कशी करायची हे लगेच लक्षात यावं, इतक्या सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये मी तुम्हाला आजची ही आकृती सांगणार आहे. तर बघा आता ज्यावेळेस आपण कटिंग करतो बोटनेक ब्लाऊजची, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे भाग असतात आपला मागचा भाग, पुढचा भाग आणि तिसरा म्हणजे बाहीची कटिंग, ठीक आहे. तर ह्या ज्या काही तीन कटिंग असतात त्या इम्पॉर्टंट असतात. आणि बघा ज्यावेळेस बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाऊजची आपण कटिंग करत असतो तर अशा वेळेस आपण मागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा कटिंग करत असतो, तुम्हाला माहीत आहे, याआधी पण सांगितलेलं आणि मी पुन्हा सांगते. त्यामुळे मग आज मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आकृती सांगणार आहे. सगळ्यात आधी मागचा भाग आपण कसा कटिंग करतो, त्यानंतर पुढचा भाग आणि त्यानंतर बाहीची कटिंग, ठीक आहे. तर बघा हे तीन पॉईंट तुम्ही लिहून ठेवायचे आहे ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. आणि आता आपण आपल्या पहिल्या पार्टला सुरुवात करूयात. तर वरती टायटल द्यायचं आहे मागचा भाग
ठीक है। आणि मग मी जी काही आकृती काढत आहे तर ती तुम्ही सुद्धा इथे आता काढून घ्यायची आहे। तर बघा सगळ्यात आधी मी ह्या ज्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ केली सेम तुम्ही सुद्धा तसंच करायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या वेळेस आपण कटिंग करत असतो त्यावेळेस सगळ्यात आधी आपण उंची टाकतो। तर मी जसं जसं आपण स्टेप बाय स्टेप कटिंग करतो सेम त्याच स्टेप बाय स्टेप इथे आकृती काढणार आहे। तर तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने आकृती तुमच्या वहीमध्ये मोठी काढायची आहे आणि सुटसुटीत सुद्धा काढायची, म्हणजे बघितल्यावर तुम्हाला सुद्धा ती लवकर समजेल अशा पद्धतीने। तर बघा मग या पद्धतीने आता तुम्हाला माहित आहे इथून आपण टाकत असतो ब्लाऊजची उंची, ठीक आहे। तर बघा आता ते टायटल देण्याच्या आधी बघा ब्लाऊजची उंचीची मार्किंग केल्यानंतर इथून टाकत असतो आपण शोल्डर। तर इथे मी 6.5 शोल्डर घेतलेला आहे आणि जेवढं शोल्डर घेतो तेवढाच आपण मुंडा टाकत असतो। बोटनेकच्या चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्कीच आता तुमच्या ते लक्षात आलेलं असेल। तर बघा बरोबर 6.5 मग इथे मी मुंडासुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथून आता आपल्याला टाकायचं आहे छातीचा 14 भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन। तर शक्यतो बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाऊज असला की मी 2 इंचाचं मार्जिन सांगितलेलं आहे। तर बघा सपोज इथे 32 छाती आहे 8×32 2 इंच मार्जिन, म्हणजे असं टोटल 10 इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। तर 30 10 इंचाची मार्किंग आपण बघा खालच्या साईडलासुद्धा करून घेणार आहोत कमरेच्या पार्टच्या तिथे आणि मग इथून हे पॉईंट जोडणार आहोत। तर बघा ज्या स्टेप बाय स्टेप मी सांगते सेम त्या स्टेप बाय स्टेप आपण काय करत असतो कटिंग करत असतो आणि मार्किंग, ठीक आहे। तर बघा इथून आपली फिटिंगची लाईन राहणार आहे आणि जो इकडचा साईडचा पार्ट आहे एक्स्ट्राचा तर तो झाला आपला मार्जिनचा, आपण 2 इंचचा एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। तर बघा मी ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठला पार्ट मार्जिनचा आहे ते, ठीक आहे। आणि इथे लिहून सुद्धा ठेवायचं आहे बघा मार्जिन आहे हे, म्हणजे मग ते तुम्हाला परत आठवलं पाहिजे त्यासाठी। आणि बघा ते इथून टाकत असतो आपलं ब्लाऊजची उंची, तर तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीने आकृतीमध्ये सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे। बघा उंची अधिक 1 इंच मार्जिन आपण ॲड करत असतो, तर ते सुद्धा मी लिहून ठेवते नाही तर मग कधीतरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही डायरेक्ट उंचीच टाकाल फक्त मार्जिन विसरून जाल। त्यामुळे इथून टाकत असतो आपण पूर्ण शोल्डर, म्हणजे त्याचं निम्मं घेऊन जे काही असतं बोटनेक ब्लाऊजसाठी ते इथे आपण घेतलेलं आहे 6.5, तर ते सुद्धा लिहिते म्हणजे सॅम्पल मापं काय टाकलेली आहेत तर ती थोडीशी तुमच्या लक्षात येईल। आणि बघा आता इथून टाकलेला आहे आपण मुंडा, तर आता इथे शोल्डर 6.5 घेतला तर मुंडासुद्धा आपण 6.5चाच टाकलेला आहे। तर इथेसुद्धा मी मुंडा लिहून ठेवते आणि ब्रॅकेटमध्ये 6.5 असंसुद्धा लिहिते, म्हणजे तुम्हाला ते लवकर समजेल की जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपण मुंडासुद्धा इथे टाकलेला आहे। त्यानंतर बघा इथून आता एकला आपल्याला मार्किंग करायची आहे क्रॉसमध्ये मुंड्याचा बॅक साईडचा, म्हणजे मागच्या भागाचा शेप देण्यासाठी हे बघा ह्या पद्धतीने। आणि इथून जेवढं काही मुंडा आहे त्याचं निम्मं, म्हणजे ते किती होतं इथे 3/4, 6.5 निम्मं 3/4। आणि ती मार्किंग केल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला बघा जो काही बॅक साईडचा मुंड्याचा आकार आहे तर तो इथे देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। बोटनेकसाठी एकला मार्किंग करून आपण मुंड्याचा आकार देतो। रेग्युलर कटरी फोरटक्स असेल प्रिन्सेस वगैरे तर आपण अशा वेळेस 1.5 मार्किंग करतो, तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे काय काय चेंजेस होतं हे नीट लक्षात राहू द्या। तर बघा ह्या पद्धतीने मग तर उंची शोल्डर मुंडा वगैरे टाकून आपण व्यवस्थित इथे ही मार्किंग केली। त्यानंतर बघा आता आपण गळा रुंदी जी असते तर त्याची मार्किंग करत असतो। तर बघा जेवढं काही तुम्हाला शोल्डर हवं असतं तेवढं वजा करतो। आता इथे शोल्डर आपल्याला 2.5 पाहिजे आहे आणि 1/2 इंच मार्जिन, असं टोटल 3, मग 6.5 मधून जर 3 वजा केलं तर ते किती उरते मग 3.5। तर मग इथे आपण 3.5 गळा रुंदी घेतली, याचा जो काही गळा आहे तर तो घ्यायचा आहे 3 आणि इथून पुन्हा 3.5 गळा रुंदीची मार्किंग करून आपल्याला इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा सेम आपण ज्या वेळेस कटिंग करतो गळ्याची मार्किंग वगैरे तर ह्याच पद्धतीने करत असतो, लक्षात राहू द्या। आणि मग हा काही वरचा गळा आहे तर तो आपण इथे गोल घेणार आहोत, तर तुम्ही कुठला पण घेऊ शकतात, तुम्हाला माहीत आहे पानगळा वगैरे तुम्हाला जसा शेप हवा, पण शक्यतो आपण गोल घेतो तर मी बेसिक इथे तुम्हाला सांगते की आपण गोल घेऊ शकतो असं। आणि वरचा जो काही गळा आहे त्यानंतर बघा मग खाली आपण 1.5 इंचाला इथे मार्किंग करूयात, तुम्ही 1 इंच खालीसुद्धा घेऊ शकतात किंवा 2चा तुम्हाला गॅप ठेवायचा असेल तर ठेवू शकतात, पण बेसिकली 3चा आपण ठेवला तर ओके असतं। आणि इथेसुद्धा गळा रुंदी मग 3.5 घ्यायची आहे बघा आपल्याला खाली पण आणि वरती पण, आणि हा खालचा बॉक्ससुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा आता इथे खालीसुद्धा तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, तुम्हाला माहितीच आहे। बघा ही लाईन थोडी तिरकी वाटते मला,
ॲक्च्युली मी सरळ करते, तर तुम्हीसुद्धा डायग्राम काढताना व्यवस्थित प्रॉपर येईल ती, याची थोडी काळजी घ्यायची, म्हणजे वहीमध्ये ती दिसणार पण छान आणि तुम्ही कधीही बघितलं तरी ती तुम्हाला पटकन समजेल अशा पद्धतीने. तर बघा बेसिकली आता हा खालचा जो काही पार्ट आहे, तर इथे त्रिकोणी वगैरे बरेच बोटनेकचे भरपूर शेप आहे, तर त्यापैकी कुठलाही देऊ शकतात, पण मी हा बेसिक सध्या खूप ट्रेंड चालू आहे तर एक गळ्याचा आकार इथे देऊन दाखवलेला आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्ही त्रिकोण पंचकोनी वगैरे वेगवेगळे असतात, पानगळा मटका वगैरे, तर तो यामध्ये देऊ शकता. ठीक आहे, तर बघा ही आता मागच्या भागाची आपण कटिंग कशी करतो, मार्किंग कशी करतो, तर त्याची मी तुम्हाला आकृती सांगितलेली आहे. तर इथून बघा आपण तीनही घेतलेलं आहे आणि जी काही गळा रुंदी आहे तर ती इथून आपण घेतलेली आहे 3.5, तर तीसुद्धा लिहून ठेवायची, म्हणजे मग कसं विसरायला नको त्यामुळे. आणि ती आहे गळा रुंदी, तर ते मी ब्रॅकेटमध्ये बघा लिहून ठेवलेलं आहे, नाही तर पुन्हा तुम्हाला आठवणार नाही की ते काय आहे. इथून सुद्धा 3.5 टाकलेलं आहे गळा रुंदी. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीनेच आपण मार्किंग करत असतो. सेम त्याच पद्धतीने मग मी तुम्हाला आकृतीसुद्धा काढून दाखवली, तर मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलं तसंच काढा, म्हणजे तुम्हाला पण ते लवकर समजेल. ठीक आहे, तर बघा नक्कीच मग मागच्या भागाची ही जी काही आकृती आहे तर ती तुमची काढून झालेली असेल, आणि काढूनच घ्यायची आहे व्यवस्थित सुटसुटीत. पुन्हा पुन्हा सांगते, नाही तर खूप कमी जागेत काढली की नंतर आपल्यालाच कळत नाही की आपण कुठं काय लिहिलेलं आहे, कारण की इथे प्रत्येक पॉईंट मी व्यवस्थित लिहून दाखवलेलं आहे, त्यामुळे मोठी आकृती असेल की तुमच्या लवकर लक्षात येईल. ठीक आहे, तर नक्कीच ही काढून झाली असेल. आता मी रफ करते आणि तुम्हाला मग पुढचं म्हणजे पुढच्या भागाची आपण कशी मार्किंग करतो, कशी कटिंग करतो, तर त्याची आकृती सांगते. ठीक आहे, तर बघा आता 2 नंबरचा टायटल द्यायचा आहे तुम्हाला पुढील भाग, आणि आता जशी आपण याआधी काढली सेम तशीच आकृती काढणं. बघा एक लाईन ड्रॉ केली उंचीसाठीची, आणि त्यानंतर तुम्हाला माहीत आहे खालीसुद्धा आपण अस्तर कमी जास्त असेल तर एक लाईन ड्रॉ करतो. पेपर कटिंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पेपर सरळ असतो, पण जर का डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असेल तर त्यावेळेस खालच्या साईडलासुद्धा लाईन ड्रॉ करत असतो, आणि साईडला उंचीचीसुद्धा बघा इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा शोल्डर पण आता इथे जसं पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं दोन्हींचं सेमच असतं, तर मागच्या भागाचं आपण 6.5 घेतलं तर पुढच्या भागालासुद्धा आपल्याला इथे 6.5 घ्यायचं आहे, आणि त्यानंतर जो काही मुंडा आहे तर तोसुद्धा आता इथे आपल्याला 6.5 घ्यायचा, म्हणजे शोल्डर आणि मुंडा दोन्ही पण 6.5. जसं आपण मागच्या भागात ची कटिंग करताना केलं किंवा मार्किंग करताना किंवा डायग्रामच्या वेळेस मी सांगितलं सेम तसंच. त्यानंतर छातीचा भाग अधिक 2 इंच मार्जिन, असं टोटल 10 मार्किंग करून सगळ्यात आधी हे बेसिक आपण डायग्राम काढून घेतली. तर आपण बेसिकली काय करतो, मागच्या भागाची ज्यावेळेस कटिंग होते तर तो पार्ट ठेवून आहे तशी मार्किंग करतो, आणि नंतर आपण काय चेंजेस करतो तर ते तुम्हाला सांगते. तर बघा मग बेसिक आपण मागचा भाग ठेवून जेवढी मार्किंग करतो तर तेवढी आपली इथं आकृती ही काढून झालेली आहे. आता त्यानंतर त्यात काय काय चेंजेस करतो तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा आता इथे लिहून ठेवूयात की ही आहे उंची अधिक 1 इंच मार्जिन. ठीक आहे, त्यानंतर इथून आहे आपलं शोल्डर, तर ते सुद्धा लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता ही बेसिक आकृती झालेली आहे. तर एवढी मार्किंग झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करतो की पुढचा भाग जो असतो तर त्याची उंची आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो मागच्या भागापेक्षा. तर बघा मग इथे सगळ्यात पहिले 1 इंचाला मार्किंग करून घेतली मी. बघा वेगळा मार्कर पेन यूज केला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण काय काय चेंजेस करतो. आणि इथे 1 इंच बघा मी लिहून ठेवलं, म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप आहे की 1 इंच उंची वाढवायची. त्यानंतर जो काही मुंडा आहे तर तो बघा आपण 1/2 इंच आतमध्ये घेतला, 1/2 म्हणजे अर्धा आणि पुढे पुन्हा 1/2 इंच असं 1/2 इंच. आणि त्यानंतर मग या पद्धतीने 1 मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जो काही बॅक साईडचा आहे तिथे क्रॉस करायचं, नाही तर बऱ्याचदा आपण तिथूनच चुकून कटिंग करतो सो त्यामुळे. आणि इथे बघा 1/2 मी लिहून ठेवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण किती आतमध्ये घेतलेलं आहे ते पुढच्या भागात, म्हणजे पहिल्यांदा उंची वाढवायची, त्यानंतर मुंड्यामध्ये चेंजेस काय करायचे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथून 3.5 गळा रुंदीची मार्किंग करायची, आणि पुढचा गळा 4, 4.5 आणि जास्त जास्त 5 पर्यंत आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आणि पुन्हा 3.5 गळा रुंदीची मार्किंग करून इथे आपण बॉक्स ड्रॉ करून घेऊयात, बेसिक जसं गळ्याचा शेप देण्यासाठी करतो सेम त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर मग इथे बघा मी गोलगळ्याचा आकार देते, तुम्ही चौकोनी पंचकोनी पानगळा तुम्हाला जो द्यायचा असेल पुढचा गळा त्याची मार्किंग तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा इथून आपल्याला 3.5 मार्किंग करायची असते, त्याच्यानंतर 2 पुढे प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी. आता ही जी काही डायग्राम आहे तर ही मी तुम्हाला प्रिन्सेस विथ बोटनेकची डायग्राम आहे. तर बघा 3.5, 2 इंच लिहून ठेवलं. त्यानंतर काय करतो बघा आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात की याचा कमरेचा भाग आहे
साढ़ेसा चौथा भाग हाँ साढ़ेसा दोन इंच मार्जिन आणि दोन इंच अपन जे काही प्रिंसेस शेप साठी कट के लिए मार्किंग कराएँ अर्धा भागावरती आणि खाली पुनः एक्स्ट्रा घेतलं आपलं मार्जिन मध्ये जाणार आहे ते प्रिंसेसचे दोन पार्ट जोडण्यात ठीक आहे। त्यानंतर इथून बघा साढ़ेचारला मार्किंग कराएँ है वरती आणि प्रिंसेसचा शेप आपल्याला ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे ठीक आहे। त्यानंतर खालच्या साइडने सुद्धा जो काही प्रिंसेसचा आकार असतो ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा बघा ठीक आहे। तर बघा मग प्रिंसेसची इथे परफेक्ट अशी आपली मार्किंग करून झालेली आहे। तर सेम त्याच पद्धतीने आपण कटिंग करताना सुद्धा स्टेप बाय स्टेप हेच स्टेप्स फॉलो करत असतो ठीक आहे। त्यानंतर बघा मग बॅक पार्ट ठेवून आपण काय करत असतो की पुढची म्हणजे मागची उंची किती आहे तेवढं ठेवून मार्किंग करतो ती साधारणतः अर्धा एक्स्ट्रा असते। तर बघा मी बरोबर ती मार्किंग करून घेतली आणि मग इथे ही लाईन ड्रॉसुद्धा करून घेतलेली आहे ठीक आहे। तर बघा जे पार्ट आता जोडलेले आहेत आत्ता तर तिथूनच आपण कटिंग करून घेत असतो खालचं जो काही कोपरे आहेत तर तिथून करत नसतो ठीक आहे। तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण पुढचा भाग याची कटिंग कशी करतो मागचा भाग ठेवून काय काय चेंजेस करतो तर हे एकदम व्यवस्थित मी डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलं त्या स्टेप बाय स्टेप आपण कटिंग करतो आणि त्या स्टेप बाय स्टेप ही आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवायची म्हणजे मग तुम्हाला ही आकृती बघून पुढच्या भागाची कटिंग कशी करायची असते मार्किंग कशी करायची तर ते सहजच लक्षात येईल ठीक आहे। त्यानंतर महत्त्वाचं आहे बाहीची कटिंग तिसरा पॉईंट आहे बाही कटिंग। तर आता मी बाहीची कटिंग कशी करायची ते सांगते। तर बघा आता इथे आपण दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करत असतो तर बाहीची कडी कशी काढायची तर याचा चार्ट बाही चार्ट मी आधी टाकलेलाच आहे तुम्हाला पण तरीसुद्धा आता मी बेसिकली इथे डायग्राम काढून दाखवते। बघा छातीचा चौथा भाग असतो तर तो आपण डायरेक्ट टाकत असतो पण आता इथे बाहीची घडीला काय करायचं तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा अजून ॲड करायचं आहे कारण की आपण दोन इंच इथं मार्जिन ॲड करतो म्हणजे रेग्युलर बाहीपेक्षा अर्धा इंच बाहीची घडी तुम्ही खालच्या साईडला एक्स्ट्रा टाकायची ठीक आहे। त्यानंतर इथून बघा आपण टाकलेलं आहे बाही लांबी तुम्हाला माहित आहे जेवढी बाही लांबी असते त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन ॲड करतो अस्तरच्या ब्लाऊजसाठी बिना अस्तरचा असेल तर दीड इंच करायची आहे। त्यानंतर इथून कॅप हाईट बघा मोठी जर का बाही असेल कोपऱ्यापर्यंत तर तीनची कॅप हाईट घेतो तर मी सुद्धा इथे तीनला मार्किंग केली। कॅप हाईट कशी घ्यायची बाहीची घडी कशी काढायची तर याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे कितीही बाही लांबी असो तर ते तुमच्या सहज लक्षात येईल। त्यानंतर बघा तीन मार्किंग केल्या एक एक इंचाची हा पॉईंट इथपर्यंत जोडला आणि हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर ही जी काही लाईन आहे त्याचं घेतो निम्मा आणि पुन्हा याचंसुद्धा निम्मा अर्धा अर्धा इंच खालीवरती मार्किंग करून जे काही बाहीचा शेप असतो तर तो आपण देऊन घेतो जशी कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने बघा इथे मार्किंग करून दाखवलेली आहे। तर सेम अशीच आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे आणि कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलेलंच आहे कशी कटिंग वगैरे करायची पण बेसिकली मार्किंग कशी करायची तर हे तुम्हाला ये आकृती बघून सहजच लक्षात येईल ठीक आहे। तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग करताना कशा पद्धतीने मागचा भागाची मार्किंग करतो कटिंग करतो त्याचबरोबर मागचा भाग ठेवून पुढचा भागाची सुद्धा मार्किंग कशी करतो त्यात काय काय चेंजेस करतो कशा पद्धतीने मार्किंग कटिंग केली गेली पाहिजे हे मी एकदम डिटेल सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोटनेक ब्लाऊजसाठी दोन इंच आपण मार्जिन ॲड केलं तर बाहीच्या घडीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे आणि बाहीचा चार्ट या आधी टाकलेला आहे तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला तुमच्या बाही लांबीनुसार कॅप हाईट किती घ्यायची आणि चेस्ट साईजनुसार बाहीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची तर हे सहज लक्षात येईल ठीक आहे। तर मोस्ट इम्पॉर्टंट हा आपला व्हिडिओ आहे आणि ही जी काही आकृती आहे तिन्ही पण टप्प्याटप्प्यात जशी सांगितली तशी तुम्ही सेपरेट सेपरेट तीन पानावर ही आकृत्या व्यवस्थित काढून घ्यायच्या जी काही नावं वगैरे साईडला लिहिलेली आहे तर ती व्यवस्थित काढायची म्हणजे बाय चान्स कधीही तुमचा थोडाफार गॅप पडला किंवा तुमची आता सध्या बोटनेक ब्लाऊजची कटिंगची मार्किंगची प्रॅक्टिस नसेल तर ही आकृती बघून तुम्हाला मार्किंग कशी करायची हे सहज लक्षात येईल ठीक आहे। तर नक्की आठवणीने ह्या आकृत्या काढून ठेवा आणि या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असे नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके थँक्यू।